समस्त विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेन सर फिजिक्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे इयत्ता दहावी पास झालेले आणि अकरावीमध्ये प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे महाराष्ट्र शासनानं जे इयत्ता अकरावीसाठी जी प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा जी काय होणार होती या प्रवेश परीक्षेची जी पूर्णपणे प्रक्रिया कशी असेल या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच हा फॉर्म कसा भरायचा त्याचप्रमाणे ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांनी देणं बंधनकारक आहे का परीक्षा दिली तर काय फायदा होईल नाही दिला तर काय तोटा होईल या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही संपूर्ण माहिती बघण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करणार आहे आपण जर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच भेट देत असाल तर हा यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा एवढीच विनंती करणार आहे तर बघूया आपण काय काय सूचना दिलेल्या आहेत बघा विषय काय आहे दोन सन दोन हजार एकवीस बावीसच्या इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेबाबत जी सीई टी अकरावीची आहे त्या संदर्भात आपण आज माहिती घेणार बघा यामध्ये दिलेले काय काय मुद्दे आहेत महत्वाचे यापूर्वीसुद्धा या परीक्षेसंदर्भातले आलेले जी आर या संदर्भात माहिती या, या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे बघूया आपण काय दिलं आहे शासन निर्णय अठ्ठावीस मे एकवीस व चोवीस जून एकवीस नुसार अकरावी प्रवेश संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सीई टी आयोजित करण्याचा था निर्णय झाला त्यानंतर दोन दोन हजार एकवीस बावीसच्या इत्या अकरावी संदर्भात प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत एकवीस ऑगस्ट दोन रोज, हजार रोजी दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत करण्यात येणार आहे म्हणजे एकवीस ऑगस्टला ही परीक्षा परीक्षेची जी तारीख आहे ती फायनल झालेली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस शनिवार आहे सकाळी अकरा ते एक या कालावधीत सदर परीक्षा ही राज्यमंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन स दोन हजार एकवीस बावीसमधील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाची आहे सदर परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपाची असून ती राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असे प्रश्नपत्रिका बहु वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे म्हणजे एम सी क्यू टाईप व ओ एम आर आधारित असेल या परीक्षेसाठी राज्यमंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या या संकेतस्थळावरती आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे आवेदनपत्र भरण्याची जी सुविधा आहे वीस सात दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून सव्वीस सात दोन हजार एकवीस अखेर उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे अगदी कालावधी सहा ते सात दिवसांचा आहे लक्षात घ्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ई टीसाठी करावं लागणार आहे ही ई टीसाठी दिलेली ज्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे ती वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे ओके त्यानंतर या विद्यार्थी पालक या संदर्भात अजून काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या पण आपण या ठिकाणी बघूया बघा या प्रवेश परीक्षेचे जे काय स्वरूप आहे अभ्यासक्रम आहे या संदर्भातल्या माहिती आपण यापुढे बघणार आहोत आता किमान या सर्वसाधारण स्वरूप कसं असेल बघा परीक्षेचे स्वरूप अकरावी प्रवेश प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संलग्नित सर्व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असे हा दोन नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक आहे म्हणजे बंधनकारक नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता ओके पण ही परीक्षा देण्यापाठीमागचा उद्देश काय आहे बघा या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळू शकेल हा एक त्या पाठीमागचा स सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ओके तर ही परीक्षा विद्यार्थ्यांनी द्या द्यावी ही एक विनंती मी करना जेने या ठिकाणी करणार आहे जेणेकरून तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजमध्ये त्या सीई टी मार्फत त्या प्रवेश परीक्षेमार्फत तुम्हाला प्रवेश मिळू शकेल जर तुमची मेरिटमध्ये तुम्ही आला त्यानुसार ठीक आहे पुढचा मुद्दा बघा यात अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे सदर परीक्षा शंभर गुणाची असेल परीक्षेचा कालावधी दोन तासाचा राहील प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून असेल त्याला ज्या तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेस तुम्ही जे काय माध्यम दिलेलं आहे निवडून म्हणजे सेमी असेल मराठी असेल इंग्रजी असेल यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षासाठी जे काय क्वेश्चन पेपर असेल त्या पद्धतीने तुम्हाला पुरवले जातील सामायिक परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपाची असणार आहे ऑन पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे आणि परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असेल परीक्षेसाठी प्रश्नपत्रीय स्वरूप विषय माध्यम अभ्यासक्रम बघा अकरावी सामायिक प्रवेश राज्य राज्यमंडळाच्या दहावी इंग्रजी गणित विज्ञान सामाजिक शास्त्रे या चार विषयाच्या अभ्यासक्रमावर असणार आहे हे जे काय स्वरूप आहे विषय माध्यम अभ्यासक्रम हे आपण बघणार आहे यामध्ये तर चार हे विषय महत्त्वाचे आहेत खाली दिलेल्या तक्त्यामध्ये इंग्रजी पंचवीस गुण गुण गणित पंचवीस गुण विज्ञान पंचवीस सामाजिक शास्त्री पंचवीस असं शंभर गुणांची परीक्षा असेल आणि दोन तासासाठी असेल ओके विद्यार्थ्यांनी सदर आवेदन आवेदनपत्रा नोंदणी माध्यमानुसार असतात त्याला आठ माध्यमापैकी तुम्हाला प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दे खाली माध्यम दिले आहेत आठ यापैकी कुठलंही तुम्ही माध्यम जे दहावी परीक्षेला तुम्ही पास झालेला आहात त्या माध्यमातून त्या माध्यम तुम्ही देऊ शकता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आता तुमचं माध्यम बऱ्याच विद्यार्थ्यांचं सेमी इंग्रजी असेल तर सेमी इंग्रजी असणाऱ्यासाठी पण खाली त्यांनी एक ऑप्शन दिलेला आहे तो पण आपण बघणार आहोत ओके बघा दिलेला बाबा सेमी इंग्रजी माध्यम निवडलेल्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी गणित विज्ञान या विषयाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून असतील आणि सामाजिकशास्त्रे या विषयाचे प्रश्न विद्यार्थ्यांना नमूद केलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध असतील म्हणजे सेमी आहे तर समाजशास्त्र हे तुम्हाला मराठीतून जसं दहावीला झालं आहे त्या पद्धतीनं असेल म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना ही काळजी आहे सदर ऑफलाईन परीक्षासाठी प्रश्नपत्रिक स्वरूप हे एमसी क्यू टाईप असेल ठीक आहे शासन निर्णयात निर्णय निश्चित केल्याप्रमाणे दहावी अभ्यासक्रमा आधारित प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे या परीक्षेसाठी निश्चित केलेल्या चार विषयातील घटकातील आता आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे तो पण आपल्याला बघायचा आहे कुठल्या कुठल्या ते अभ्यासक्रम दिलेला आहे त्याचे घटक आहेत ते बघायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय दोन हजार एकवीस वीस एकवीससाठी साठी जे काही विषय नाही आहे पंचवीस टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता सदर परीक्षेमध्ये सदर वगळलेल्या भागावरती आधारित प्रश्न समाविष्ट नसतील म्हणजे ते पंचवीस टक्के वगळूनच असणार आहे लक्षात घ्या आवेदनपत्र सादर करायचं आहे त्याच्यासाठी काय सांगितलंय महत्वाच्या म्हणजे अकरावी सामायिक प्रवेश परीक्षा ही वैकल्पिक ऐच्छिक स्वरूपाचे असल्याने या परीक्षेत प्रविष्ट होऊन विद्यार्थ्याने परीक्षेसाठी स्वतंत्र आवेदनपत्र भरणे आवश्यक आहे आवेदनपत्रात मंडळाच्या या वेबसाईट दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ जाऊन प्रथम दहावीला प्रविष्ट मंडळाचा प्रकार निवडायचा आहे म्हणजे तुम्ही कुठल्या मंडळाचा आहे ओके तो प्रकार निवडायचा आहे त्यानंतर दिलेल्या सूचनाचं वाचन पूर्णपणे करून जायचं सदर सूचना वाचून त्या स्वी स्वीकृत असलेबाबत संबंधित रखान्यात बरोबर अशी खूप करायची आहे त्यानंतर पुढवा राज्यमंडळ मंदल, राज्यमंडळामार्फत सन दोन हजार एकवीसमध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक आपला जो काही तुमचा बैठक क्रमांक होता व आईचं नाव याबाबतची इत्यादी माहिती पूर्ण भरायची आहे सदर माहिती सबमिट केल्यावर उर्वरित रखानतील माहिती आपोआप भरली जाईल कारण ही माहिती तुमची ऑनलाईन फिडिंग आहे अगोदरच विद्यार्थ्यांना दिलेल्या रकान्यात त्यांचा ईमेल आय डी जो आहे उपलब्ध असल्यास भरायचं आहे विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करताना विकल्प देण्यात आलेला आहे तर दहावीच्या माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठी माध्यम त्याने सदर रखण्यात आत्ता जे सांगितलं तेच परत दिलेलं आहे या ठिकाणी सेमी इंग्रजी असेल तर काय ओके त्यानंतर बघा सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या कायमच्या निवासस्थानाच्या परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा तालुका शहराचा विभाग निश्चित करायचा विकल्प देण्यात येईल तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी शहरी भागासाठी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल म्हणजे तुम्ही एखादं मंडळ विभागासाठी निश्चित केलेलं आहे एखादं केंद्र त्या केंद्रा विद्यार्थ्याला कुठलंही त्यापैकी एखादं केंद्र देण्याची व्यवस्था केली जाईल उपरोक्त माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने ॲप्लिकेशन सबमिट करावे त्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायचे आहे उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची गरज नाही सगळ्यात महत्त्वाचं काय वेगळे शुल्क का भरायची गरज नाही या विद्यार्थ्यांना की जे आत्ता फ्रेश पास झालेले आहेत पुढं बघा अन्य मंडळामार्फत राज्यमंडळं दोन हजार एकवीस पूर्वी माध्यमिक शाळांप्रमाणे परीक्षा उत्तीर्ण प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांसाठी वरील दिलेली माहिती तीच आहे फक्त थोडासा बदल आहे तो आपण बघूया विद्यार्थ्यांनी सेम इंग्रजीचा ते पूर्णपणे जसंच्या तसंच आहे बघा त्यानंतर त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे हां म्हणजे माध्यम त्याच पद्धतीनं असेल सगळ्यात महत्त्वाचं काय उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी मंडळाने विहित केलेल्या शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल जे काय शुल्क असेल ते ऑनलाईनच आहे वर दिलेली जी काही माहिती आहे ही काळजीपूर्वक वाचून तुम्ही जर तुम्ही इतर अन्य मंडळामार्फत तसेच राज्य मंडळ दोन हजार एकवीसपूर्वी जर पास झाले असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे लक्षात घ्या त्यानंतर परीक्षा शुल्क या ठिकाणी परत अजून दिलेलं आहे त्याने एकवीसमध्ये मंडळाच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांना भरायची गरज नाही पूर्वी झाले त्यांना एकशे अष्ट्याहत्तर रुपये भरायचे आहेत हे दिलेली माहिती आहे या ठिकाणी फ्रेश विद्यार्थ्यांना फी भरायची गरज नाही पण जे असतील विद्यार्थी दोन हजार एकवीसपूर्वी पास झाले आहेत त्यांना एकशे अष्ट्याहत्तर रुपये भरायचे आहेत परीक्षा केंद्र जे आहे ते ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही निम नमूद केलेला जर काही जिल्हा तालुका असेल या भागाचा विचार करण्यात येईल निश्चित केलेल्या तालुक्यामधून सदर परीक्षेसाठी प्रवेश होणार विद्यार्थी संख्या विचार घेऊन ता त्या तालुक्यासाठी मंडळामार्फत परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील त्यापैकी एक केंद्र विद्यार्थ्यांना दिले जाईल ई प्रवेशपत्र तुम्हाला जे हॉल तिकीट आपण म्हणतो विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मंडळाच्या ऑनलाईन पद्धतीनं दिलं जाईल सदर प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी डाउनलोड करायचे त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्याच्यावर दिलेल्या सगळ्या सूचना ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याने वाचून विचारात घेऊनच यायचं आहे सदर प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याची माहिती सदोष अथवा फोटो नसल्यास संदर्भातील माहिती पुस्तिकेत दिलेल्या सूचनाचा विचार कर कारवाई कर, करावी परीक्षेचे आयोजन आता परीक्षेचे आयोजन आपल्याला माहीत आहे की सदर परीक्षा एकवीस ऑगस्ट म्हणजेच एकवीस आठ दोन हजार एकवीस रोजी अकरा ते एक या वेळेत होईल परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर जायचं आहे कोविड एकोणीसशे विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचं पालन करायचं आहे परीक्षा केंद्रावर व परीक्षेदरम्यान सर्व सूचनांचे काटेकोर पालन कोणताही गैरमार्ग निदर्शनास आल्यास विद्यार्थ्यांना निर्धारित शास्तीस पात्र राहील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी या सूचना आहेत त्यानंतर उत्तरपत्रिकेवर उत्तराची नोंद करायची आहे म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे सदर ओ एम आर आधारित उत्तरपत्रिका असेल त्यासोबत परीक्षेनंतर विद्यार्थ्यास परत एक करावायची कार्बन प्रत असेल म्हणजे तुम्हाला जी काय ओ एम आर उत्तरपत्रिका मिळणार आहे त्याच्या खालीच कार्बन प्रत असेल की जी तुम्हाला परत देणार आहेत ते ओके उत्तरपत्रिकेत एक ते शंभर प्रश्न नोंदवण्यासाठी प्रत्येक प्रश्नासमोर ए बी सी डी अशा चार पर्यायाचे गोल देण्यात आले आहेत उपरोक्त चार पर्यायापैकी विद्यार्थ्यांनी निश्चित केलेल्या उत्तराचा एक गोल ठळकपणे भरावा गोल भरण्यासाठी काळ्या किंवा निळ्याशाही निळ्या यापैकी एका शाहीच्या बॉलपेनचा वापर करावा तसेच सदर पर्यायी उत्तराच्या वर्णाक्षराचा गोल पूर्णपणे भरायची भरण्याची दक्षता घ्यावी अर्धवट भरलेला असेल खाडाखोल असेल तर त्याचा त्या उत्तराचा विचार केला जाणार नाही उत्तरपत्रिकेची संगणकीय पद्धतीने तपासली केली जाणार असल्यामुळे सदर उत्तरपत्रिका घडी घालू नये चुरगळायची नाही अन्य कुठल्याही कारणाने खराब होणार नाही याची दक्षता घ्या उत्तरे लिहिण्यापूर्वी काही कच्चे काम करायचे असल्यास प्रश्नपत्रिकेच्या शेवटी करायचं आहे विद्यार्थ्यास परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका कार्बन प्रत तसेच मंडळाच्या संख्येसार अंतिम उत्तरसूची उपलब्ध करून दिली जाईल जा दिली जाणार असल्याने निकालनंतर पडताळणी अथवा फेरतपासणी सुविधा उपलब्ध असणार नाही म्हणजे तुम्हाला आन्सर की ही वेबसाईटवरती दिली जाईल आणि तुमच्याकडे कार्बन प्रत असते त्यामुळे इथं परत फेरतपासणीचा प्रश्न येत नाही तुम्हाला उत्तर तुमचं गुणदान हे तुम्ही लगेच काढू शकता किती तुमचे प्रश्न बरोबर आले आणि तुम्हाला किती गुण मिळणार आहे ओके नमुना उत्तरसूची प्रसिद्धी हे जे काय परीक्षेनंतर नमुना उत्तरसूची जी आहे आपण त्याला मॉडेल आन्सर की असं म्हणतो मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं आहे संदर्भात आक्षेप आल्यास तो विविध मुदतीत नोंदवण्या आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी निश्चित करून दिला जाईल तो नमुना उत्तरसूची सोबत प्रसिद्ध करण्यात येईल आक्षेपाचे निराकरण वगैरे हे जे काय आहे म्हणजे समजा काय प्रॉब्लेम आला तर त्याचा संदर्भात सांगितलं निकाल जाहीर करण्यास निकालाबाबत मंडळ स्तरावर कार्यवाही पूर्ण करण्यात येईल त्यानंतर मंडळाने निश्चित केलेल्या तारखेस निकाल जाहीर करून ऑनलाईन गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अकरावी प्रवेशासंदर्भात सन दोन हजार एकवीससाठी सामायिक एक प्रवेश परीक्षा विषय नि निहाय घटक कुठले असतील आपल्याला माहीत आहे चार विषय आहेत इंग्रजी गणित विज्ञान आणि समाजशास्त्र यापैकी इंग्रजी बघूया तर हे दिलेले सगळे घटक आहेत तेहत्तीस घटक आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता इंग्रजीसाठी आणि त्यामध्ये खाली हे लँग्वेज स्टडी आणि खाली पण त्यांनी दोन तीन चार असं दिलेले आहेत क्वेश्चन बेस्ड ऑन रायटिंग स्किल नंतर दुसरा जो काय आपला विषय आहे तो विज्ञान तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्यामध्ये हे दहा घटक आहेत ह्या घटकावर आधारित तुमचे एम सी क्यू येतील बहुपर्यायी प्रश्न तसेच विज्ञान भाग दोनमधील हे दहा असतील यावरती एम सी क्यू तुम्हाला विचारले जातील गणितामध्ये भाग एकमध्ये हे चार महत्त्वाचे घटक असतील आणि भाग दोनमध्ये हे पाच महत्त्वाचे घटक ज्यावरती आधारित एम सी क्यू विचार आणि लास्ट जो चौथा विषय आहे तो, तो सामाजिक सामाजिकशास्त्रे इतिहास राज्यशास्त्र आणि भूगोल यामध्ये येणार आहे तर यामध्ये इतिहासामध्ये हे घटक असतील त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये या पद्धतीने हे घटक भूगोलामध्ये हे घटक असतील तर अशा पद्धतीनं हा सगळा अभ्यासक्रम जो आहे हा सगळा अभ्यासक्रम फॉर्म कसा भरायचा ही सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही शंका असेल लोकर तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून विचारू विचारू शकता निश्चितच आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल ओके आणि लवकरात लवकर दहावी प्रवेश परीक्षेसाठी तुम्हाला लाईव्ह लेक्चरची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तर थांबूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर देवेंद्र सर्फी गुरु हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा शेजार ची बेल बेलायकन दाबा म्हणजे एज्युकेशन संदर्भातल्या सर्व नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करा आणि त्यांना फॉर्म भरण्यासाठी लवकरात लवकर उत्स्फूर्त त्यांना पूर्णपणे प्रोत्साहन द्या आणि फॉर्म भरण्यासाठी त्यांना मदत करा या व्हिडिओच्या साईड ओके थांबूया धन्यवाद